सी माइनस इनिशियल वेलोसिटी फोर डी मग त्यामुळे आपण ए डी आता हा ओसी माइनस ओडी अपॉन डी हा टी इकडे जाताना मल्टिप्लाय ला होईल टी ला ए ला मग ए डी इज इक्वल टू इकडे काय आहे ओसी माइनस ओडी आणि आपण ऑलरेडी पाहिलं तर ए डी इज इक्वल टू सी डी हे कसं घेतलं ओसी इज इक्वल टू ओडी प्लस डी सी आणि मग हा जो ओडी आहे हा जो ओडी आहे याची आपण साइड चेंज केली हा जो ओडी इथे लिहिलेला आहे याची आपण साइड इथे चेंज केली म्हणजे ओडी हा प्लस होता इकडे जाताना तो मायनस झाला इकडे काय राहिले मग डीसी बरोबर मग डीसी म्हणजे सीडी तर या टर्मच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो सीडी किंवा डीसी मग सीडी इज इक्वल टू एडी फ्रॉम द ग्राफ ग्राफ वरून आपण काय समजून घेतोय मग तर इथे आपण काय केले एक पॅरलल लाईन y एक्सिस ला पॅरलल लाईन आणि x एक्सिस ला या दोन पॅरलल लाईन आणि त्या कुठे क्रॉस होत आहेत a पॉइंट वरती आणि b पॉइंट वरती आणि मग फ्रॉम द ग्राफ BE इज इक्वल टू OC इज इक्वल टू V AE म्हणजे काय AE AE म्हणजे काय OD आणि OD म्हणजे U त्यानंतर AB आता AB बघा बरं कुठे आहे AB आणि AB म्हणजे इथे काय आलाय CD मग AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD आता आपण काढलेलं आहे आणि आपण यामध्ये सगळे फॉर्म्युले या फॉर्म्युला मध्ये सगळ्यांचे व्हॅल्यू पुट करूया BE म्हणजे काय बघा बरं इकडे V AB म्हणजे काय U आणि सॉरी AE म्हणजे काय U आणि त्यानंतर CD म्हणजे काय लिहिलंय आपण AD मग हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालंय V इज इक्वल टू U प्लस AD आता हे झालं फर्स्ट इक्वेशन आता सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन कसं मिळवणार तर हे अगदी सोपं आहे म्हणजे सेकंड इक्वेशन आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AD स्क्वेअर हे आपण मिळवणार कसं तर आपल्याला दिसतंय हे ऍक्सलरेशन म्हणजे हे काहीतरी ऍक्सलरेशन झाल्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तर आपण हा जो पूर्ण फिगर आहे ही क्वाड्रॅंगल म्हणू आपण त्याला हा जो क्वाड्रॅंगल इथे तयार होतोय तर या क्वाड्रॅंगल दोन पार्ट मध्ये विभागून हा बनला ट्रायंगल हा बनला रेक्टॅंगल या दोघांचा एरिया जर आपण ऍड केला काढून तर आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळत असतं आणि थर्ड इक्वेशन कसं मिळणार तर ही पूर्ण जी फिगर असेल ही पूर्ण फिगर हा जो शेप आहे याला म्हटला जातो ट्रॅपेझियम काय म्हटला जातो याला ट्रॅपेझियम आणि या ट्रॅपेझियमचा जर फॉर्म्युला आपण वापरला तर त्या फॉर्म्युला वापरल्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत त्या पुट केल्यानंतर आपल्याला हे थर्ड इक्वेशन इथे मिळणार आहे या प्रकारे आपण आज तिघही इक्वेशनचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद.